शेतकरी बंधूंनो, पीक कोणतंही असू द्या, त्याच्यामध्ये फुल धारणा आणि फळ धारणा ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. आणि फुल आणि फळ धारण्यासाठी अत्यंत महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे बोरॉन. तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे फुल आणि फळ धारण्यासाठी बोरॉनचं काम. तर बोरॉन जे आहे ते पिकांच्या वाढीसाठी एवढं जास्त कार्यरत काम करत नाही, त्याच्यामुळे याला जे आहे ते मायक्रोन्यूट्रिएंटच्या श्रेणीमध्ये टाकलेले. पण फळ धारण्यासाठी आणि फुल धारण्यासाठी हे अत्यंत आवश्यक घटक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बोरॉनचं जे आहे ते फुल धारणेमध्ये नेमकं काय काम आहे आणि फळ धारणेमध्ये बोरॉनचं जे नेमकं काय काम आहे आणि कसं काम करतं. तर मुद्दा क्रमांक एक आहे की फुल धारण्यासाठी बोरॉनचं काय काम आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की कोणत्या झाडाला फुल येण्यासाठी आणि कळी येण्यासाठी जे आहे ते बोरॉनचं काम अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर फुलांची गळ होत असेल तर त्यासाठी आपण जर बोरॉनचा वापर केला तर फुलगळ जी आहे ती कम्प्लिटली थांबली जाते. फुलांचं रूपांतरण जे आहे ते फळामध्ये किंवा जे शेंगामध्ये जे होतं तर हे होण्यासाठी एक क्रिया घडावी लागते, ती म्हणजे पॉलिनेशन किंवा परागीकरण. तर परागीकरणामध्ये जे महत्वाचे घटक आहेत ते म्हणजे परागकण आणि अंडाशय. तर हे जे तयार करण्याचं जे काम आहे हे बोरॉन करत असतं. त्याच्यामुळे जर फुलांचं रूपांतरण फळामध्ये जर होत असेल तर त्याच्यामध्ये बोरॉन हा एकदम महत्वाचा घटक असतो. तर हे जे आहे ते बोरॉनचं फुलासंबंधातलं काम आहे. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे फळ धारण्यासाठी बोरॉनचं नेमकं काय काम असतं. तर फळ धारण्यासाठी जे बोरॉनचं काम आहे त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की फळ जे आहे ते तडकणे किंवा वेडीवाकडी फळे तयार होणे किंवा फळावर जे आहे ते कडकपणा येतो किंवा खडबडीत फळे तयार होतात. तर हे जर असं होत असेल याचा अर्थ असा आहे की आपल्या जमिनीमध्ये किंवा आपण बोरॉन देण्यामध्ये कमी पडलेले आहेत आणि बोरॉनची कमतरता ही अशा पद्धतीने आढळून येते. तर बोरॉनचे जे काम आहे, दुसरं काम आहे ते म्हणजे बोरॉनमुळे काय होतं की फुलांचं रूपांतर फळामध्ये होतंय, फळं जी आहे ते लवकर तयार होतात. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ते फळाचं जे वजन आहे ते वाढवण्यामध्ये खूप महत्वाचं काम करतं. दुसरं जी क्वालिटी आहे दिसण्याला जे शायनिंग येणं किंवा जे कलर येणं फळामध्ये, तर हे जे आहे ते बोरॉनचं काम असतं. सोबत तिसरी गोष्ट जी आहे ते साईज जी असते फळांना किंवा शेंगाला किंवा जे सोयाबीनमध्ये दाणे असतील किंवा कोणतंही फळ असो किंवा शेंगा असो, तर ते दाणा भरण्यासाठी जे आहे ते बोरॉनचं अत्यंत महत्वाचं काम असतं. त्यानंतर कोणतेही फळ असो किंवा कोणतेही शेंगा असतो त्याच्यामध्ये जो दाणा असतो किंवा जे बी असतं हे तयार होण्यासाठी बोरॉनचा महत्वाचा रोल असतो. सोबतच कोणतेही बी परिपक्व होण्यासाठी जे आहे ते बोरॉन हे एकदम महत्वाचं काम करत असतं. तर शेतकरी बंधूंनो, बोरॉन जे आहे हे सातत्याने वापरत चाला आणि उत्पन्नामध्ये क्वांटिटी सोबत क्वालिटी सुद्धा घेत चाला. तर हे एकंदरीतपणे बोरॉनबद्दल होतं आणि आपण बोरॉनबद्दल एकदम सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्या चॅनलला जाऊन हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहून घ्या आणि तुमची जी प्रतिक्रिया आहे बोरॉनबद्दलची ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या इतर काही समस्या असतील बोरॉनबद्दलच्या तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेल. शेवटी एवढं सांगतो, अन्नदाता सुखी भव, धन्यवाद.